घुग्गुस येथील 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. 30 बेडच्या घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे. 9 जून 2014 तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 30 बेडचे घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली होती. 24 ऑक्टोबर 2018 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाकरिता 11,17,10,000 रुपये मंजूर केले. बांधकाम विभागाचे चंद्रपूर अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, उपकार्यकारी अभियंता संजय जाधव, उपविभागीय अभियंता चंद्रपूर या अधिकाऱ्यांनी घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचा टेंडर काढला आहे. लवकरच घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाच्या 30 बेडच्या बिल्डिंगचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा गोरगरिबांना लाभ मिळणार आहे, असं सामाजिक कार्यकर्ता इबादुल सिद्दीकी यांनी सांगितलं. प्राथमिक आरोग्य घुग्गुस या ठिकाणी नव्यानेच ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून बांधकामाला पण सुरुवात होत आहे. ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर येथील जनतेला जो वारंवार चंद्रपूरला जाण्याचा त्रास होत होता तो कमी होणार. पोस्टमार्टम होणार, येथे स्पेशलिस्ट पण डॉक्टरची भरती जास्त होणार आणि जे अनावश्यक जे चंद्रपूरला येथून लोकांना झाले होते जायचा त्रास होत होता तो कमी होईल. प्राथमिक आरोग्य घुग्गुस अंतर्गत जवळपास 8,000 लोकसंख्या असून पोल्युशन सर्व घुग्गुस हे पोल्युटेड एरिया म्हणून जगप्रसिद्ध झालेला आहे. या ठिकाणी ग्रामीण रुग्णांची अत्यंत आवश्यकता होती आणि ती मंजूर झाल्याबद्दल मला असं वाटतं की जनतेच्या सर्व अडचणी आरोग्यविषयक लवकरात लवकर दूर केल्या जातील. घुग्गुस ग्रामीण रुग्णालय हो इसके लिए मैं सतत 2005 से प्रयास कर रहा हूँ. माननीय महाराष्ट्र के 3 मुख्यमंत्रियों को इसके विषय में मुलाकात की. उस टाइम में स्वास्थ्य मंत्री महोदय को मुलाकात करके अनेक पत्र व्यवहार मैंने किए. सतत पाठ पुरावा करते रहा कि घुग्गुस ग्रामीण रुग्णालय हो क्योंकि ये इंडस्ट्री बेल्ट है. यहाँ पोल्यूशन बहुत ज़्यादा है और लोगों का स्वास्थ्य खराब रहता है, नई नई तरीके की बीमारियों से ग्रस्त है और प्राइवेट में बहुत से लोग इलाज नहीं कर सकते. तो ग्रामीण रुग्णालय में इलाज के लिए पैसे नहीं लगते हैं, गरीब के लिए बहुत अच्छा होता है. तो 9 जून 2014 में तत्कालीन सरकार ने ग्रामीण रुग्णालय की 30 बेड की मंजूरी दी. 24 अक्टूबर 2018 में तत्कालीन सरकार ने यहाँ के लिए फंड मंजूर किया. 11,17,10,000 अभी इसका टेंडर हो गया है. 8,07,91,481 रुपये का टेंडर हुआ है और ये जल्दी ही काम चालू हो जाएगा. यहाँ का लोगों के स्वास्थ्य के लिए बहुत अच्छा होगा.